नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आय टी आय इन्स्ट्रक्टरचं 1457 जी वॅकन्सी होती त्याची प्रोसिजर लगभग आता कम्प्लीट व्हायला आलेली आहे, राईट? तर डीव्ही झालं, ऑलमोस्ट सर्वांचं डीव्ही झालं. आज एक नवीन सर्क्युलर आलेलं आहे कालचं. ते नवीन सर्क्युलरही काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. कोर्ट केसेस काय किती आहेत, वेटिंगवाल्यांचं काय होईल, ते सर्व आजच्या मी या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, राईट? आणि पुन्हा दुसरी एक गोष्ट मी तेव्हाच तुम्हाला खूप अगोदर सांगितलं होतं, आय टी आय इन्स्ट्रक्टर 772, राईट? याची तेव्हाच मी सांगितलं होतं जानेवारी 3rd वीक वगैरेला येऊन जाईल. ओके, 21 जानेवारी पण म्हटलेलंच होतं मी त्याच्यामध्ये, आणि तीच डेट आलेली पण आहे. ओके, तयारीला चांगलं लागा. टेस्ट पण अपडेट होत आहेत काही आणखीन, ते पण येऊन जातील तुमच्याकडे, राईट? तर नवीन सर्क्युलर काय आहे मित्रो, जी आता तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ना, त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ट्रेड वाईड डेट तुम्हाला देण्यात आलेल्या होत्या, राईट? 18 ते 22 दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं आणि ते झालं, क्लिअर. पण काही लोक त्या वेळेस जर अब्सेंट असतील तर त्यांना हे एक चान्स देण्यात आलेला आहे. आता काही लोकांचं म्हणणं होतं की सर, हा तर आमच्यावर अन्याय आहे, राईट? जे वेटिंगवाले होतं त्यांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे होती. पण मित्रो, कसं असतं, एक प्रोसिजरचा भाग असतो, राईट? कोणी अब्सेंट राहिलं तर ते बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक खूप मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही तिथं नाही गेले डीव्हीला तर तुम्ही बाहेर पडले ना, तर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपण एक अपील पण केली होती की ज्यांना ज्यांना खरंच जॉबची गरज नाही त्यांनी डीव्हीला जाऊ नका. त्यात बऱ्याच लोकांनी रिस्पॉन्स पण दिलेला आहे, राईट? तर मग अब्सेंट लोक आहे, त्या अब्सेंट लोकांना एक संधी द्यायला पाहिजे ते, म्हणून हे करण्यात आलं. पण लोक सहज अब्सेंट राहतात का? तर नाही, काहीतरी कारण असेल. कोणी असं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अब्सेंट राहणार नाही, त्यांनी ठरवून गेलेले नाही आहेत, त्यामुळे काही अन्याय नाही, एक बस प्रोसिजरचा भाग आहे. त्यानंतर लगेच वेटिंगवाल्याचाही विचार केला जाणार आहे. फक्त एक प्रोसिजरचा भाग म्हणून बाबा चुकून काही कारणास्तव कोणाच्या एक्झाम ओव्हरलॅप झालेल्या असतील, जसं 21 तारखेला पेटंटची एक्झाम आणि डीव्ही ओव्हरलॅप झालेलं होतं, तर मग असे काही एखाद्या 2 केसेस असतील तर त्यांच्यासाठी एक प्रोसिजरचा भाग म्हणून त्या लोकांनी ऑलरेडी सुद्धा त्यांना ईमेल वगैरे केलेले होते, तर मग त्याला गृहीत धरून त्यांनी एक संधी दिलेली आहे. ओके, बरेच जण जे गेले नाहीत ते ठरवून गेले नाहीत. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, फिटरमध्ये झालं, बाकी ट्रेडमध्ये झालं, तर वेगवेगळ्या दिवशी प्रत्येक वेळेस जाणं गरजेचं होतं. 22 ट्रेडमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला 22च्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणं होतं, पण त्याला घ्यायचं एकच आहे, त्याचं कन्फर्म आहे की बाबा माझं इथं झालं आणि हे मला घ्यायचं आहे, तर मग बाकी ठिकाणी तो गेलेला नाही, मग त्याची अब्सेंटी आहे, क्लिअर. त्यामुळं एक फक्त संधी देण्यात आलेली आहे. जर कोणी चुकून उकून काही कारणास्तव जनरल रिझन सोबत राहिलं असेल तर असे खूप कमी लोक आहेत जे गेले नाही, ते ठरवून गेले नाही, त्यामुळे काहीही अडथळा येणार नाही, राईट? आता राहिली गोष्ट दुसरी, वेटिंगवाल्यांचं काय. ओके, आता याची बहुतेक तर लिस्ट देतील ते, की ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांचं एकदा अलॉटमेंट करतील, मग राहिलेल्या सीटसाठी वेटिंगवाल्यांना बोलवतील, क्लिअर. हे झालं क्लिअर आता वेटिंगवाल्यांचं, त्यांनाही एक संधी आहे. मोस्टली तर वेटिंगवाले बोलवले जाणारच आहेत, कारण मल्टिपल सिलेक्शन आहेत, तर लोक एक सीट फायनल करतील, बाकीच्या राहतील, त्यामुळे वेटिंगवाल्यांना सुद्धा इथं डीव्हीला बोलवलं जाणारच आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, ज्याच्यासाठी बिलकुल डायरेक्ट मी कागदच हातात घेतला, कारण 1-2 गोष्ट असतील तर ते लक्षातही ठेवणं सोपं होतं, पण डायरेक्ट 5-5 केसेस आहेत, क्लिअर. आता 2 मॅट आहेत, एक आहे मुंबईचं मॅट, राईट? मुंबईच्या मॅटमध्ये कुठल्या कुठल्या केसेस आहेत बघा. एक तर आहे LDSची केस, राईट? म्हणजे ज्या मुलींच्या पुढं आता तुमचं सिलेक्शन झालं, ओके, मुलींना प्रॉब्लेम काय आला आता की DVET ने जेव्हा फॉर्म भरून घेतला त्या फॉर्म मध्ये लेडीज रिझर्वेशनचं बऱ्याच मुलीला आलेलं नव्हतं, मग मुलींनी आवाज उठवला, DVET पर्यंत गेल्या आणि मग DVET ने काय सांगितलं की ज्या ज्या डॉक्युमेंट मध्ये बसतात त्यांना आम्ही लेडीज रिझर्वेशनची संधी देऊ, क्लिअर. मग सर्व प्रोसिजर झाली, DVE वगैरे चालू झालं की मग ज्या काही मुलींनी याच्या अगेन्स्ट मध्ये LDSच्या केस कोर्ट मध्ये टाकलेली आहे. आता मी कोणाला फेवर करतो, काय फेवर करतो हे सांगायला मी इथं आलो नाही, फक्त मी एवढं सांगतोय की ही LDSची केस ऑलरेडी आहे. याची हिअरिंग 1 झाली होती 22 डिसेंबरला, क्लिअर. तर 22 डिसेंबरला त्यांनी जवळपास 436 जणी अशा आहेत, 436 लेडीज अशा आहेत की त्यांच्या जॉईनिंग लेटर इश्यूला स्टे दिलेला आहे. मी काय म्हणतोय, बाकीच्यांना नाही, फक्त या ज्या लेडीज आहेत त्यांच्या जॉईनिंग लेटर इश्यू करायला स्टे दिला, कुठलाही प्रोसिजरला नाही स्टे देण्यात आलेला आहे, क्लिअर. फक्त यांचं जॉईनिंग लेटर पुढच्या हिअरिंग पर्यंत इश्यू होणार नाही असं सांगण्यात आलं, आणि पुढची हिअरिंग असणार आहे 3 जानेवारीला
3 जानेवारीला पुढची हिअरिंग असणार आहे. हे झाली एलडीएसची केस, राईट. त्यानंतर सीएचबी वाल्यांची क्लॉक ओव्हर बेसिस आणि कॉन्ट्रॅक्ट वाले, राईट, यांनी 2 केसेस फाईल केल्या वेगवेगळ्या. कोण? सीएचबी आणि कॉन्ट्रॅक्ट वाल्यांनी. यांचं म्हणणं काय की आम्हाला पहिले प्राधान्य द्या, आम्हाला फायनल करा आणि राहिलेल्या सीट बाकीच्यांना द्या. आता काय होईल ते बघू. आता 22 डिसेंबरला यांची हिअरिंग झाली, राईट. आता या हिअरिंग मध्ये सांगण्यात आलं की आम्ही फर्स्ट वीक ऑफ जान मध्ये पुढचं डिस्कस करू, राईट. फर्स्ट वीक ऑफ जान मध्ये याची पुढची हिअरिंग असेल, क्लिअर. तर हे 3 केसेस आल्या तुम्हाला मुंबईच्या मॅट मधल्या, राईट. आता संभाजीनगरचा मॅट, छत्रपती संभाजीनगर, राईट. छत्रपती संभाजीनगरच्या मॅट मध्ये तिथं आहेत 2 केस. एक आहे नॉर्मलायझेशनची, राईट, जिची हिअरिंग आहे 24 जानेवारीला, राईट. नॉर्मलायझेशनची केस आहे जिची हिअरिंग 24 जानेवारीला आहे. आणि दुसरं आहे आरआर, राईट, रिक्रुटमेंट रूल च्या अगेन्स्ट एक केस दाखल केलेली आहे. आता यांचं म्हणणं काय की आयटीआय वाल्यांना आणि डिप्लोमा वाल्यालाच याच्यासाठी इलिजिबल करा आणि कम्प्लीट प्रोसिजर कॅन्सल करा, क्लिअर. आता जजन तिथं कोर्टमध्येही याच्याबद्दल डिस्कशन झालं की तुम्ही एवढे उशिरा का आले, आर आर बद्दलची केस होती तर तेव्हाची या पाहिजे होती. आता 90% प्रोसिजर कम्प्लीट होऊन तुम्ही या केसच्या अगेन्स्ट नाही आहे, रिक्रुटमेंट कॅन्सल करा म्हणून म्हणू शकत नाही. एखाद्या ट्रेड बद्दल तुमचा जर डाऊट असेल तर तो आम्हाला सांगा, राईट. तर यांची केस जी आहे ती एवढ्यात 22 डिसेंबरला ऍडमिट करून घेण्यात आलेली आहे, ओके. तर अशा या टोटल 5 केसेस आहेत, संभाजीनगरच्या मॅटमध्ये 2 आणि मुंबईच्या मॅटमध्ये 3. अशा 5 केसेस वेगवेगळ्या याच्यावर पडलेल्या आहेत. बिलकुल मी सगळे कसं असतं की मला, मी जेव्हा व्हिडिओ घेऊन येतो ना तर मला व्यवस्थित अपडेट घेऊन यावं लागतं जेवढ्या माहिती आहे. त्यामुळं जे काही येईल ते मी तुम्हाला बिलकुल ऑथेंटिक कोर्टमध्ये आपली जी टीम आहे त्यांच्याकडून पूर्ण सर्व व्यवस्थित चेक करूनच मी त्या इन्फॉर्मेशन तुमच्या पुढे मांडतो. सध्या हे आता कोर्ट केसेसचं जवळपास 1457 वॅकन्सीजवर आहे. ही रिक्रुटमेंट थ्रू आउट कोर्ट केसनं एवढं फेस केलं या रिक्रुटमेंटनं, प्रचंड जास्त, राईट. तर हे पूर्ण सिनॅरिओ आहेत. 772 वाली सुद्धा 21 जानेवारीला आली, तयारीला व्यवस्थित लागा करा, ओके. आता कोर्ट केसेसमध्ये फार काही आता अचीव होईल असं वाटत नाही, ओके. हे माझं एक वैयक्तिक मत आहे. जसं हिअरिंग झालं, हिअरिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी पुढं आल्या त्याच्यावरून मी तुम्हाला सांगितलं, असं नाही आहे की यांना फेवर करतो त्यांना फेवर करतो असं काही कुठली गोष्ट नाही. फक्त याच्यात फार काही होईल असं वाटत नाही. एखाद्या महिन्यामध्ये होऊ शकतं की व्यवस्थित सर्वांनी केलं तर जानेवारीमध्ये हे सर्व मॅटर सलटून जाईल, क्लिअर. बाकीची प्रोसिजर, फक्त स्टे कुठला आहे की या ज्या मुली आहेत 436 मुली यांचं जॉईनिंग लेटर इश्यू करण्यास स्टे आहे, बाकी कुठलाही स्टे नाही, राईट. यांची हिअरिंग 3 जानेवारीला आहे. होऊ शकतं की त्या हिअरिंगमध्ये बऱ्यापैकी यांचं मॅटर क्लिअर होईल आणि हा स्टे पण हटून जाईल किंवा काही ना काहीतरी याच्याबद्दलचं येईल, क्लिअर. तर हा पूर्ण कोर्ट केसचा अपडेट झाला. पुढे जसे जसे अपडेट येत जातील, सध्याची 3 जानेवारीची अपडेट मी जेव्हा येईल, 3 जानेवारीची केस कम्प्लीट होईल तेव्हा मी तुम्हाला ती गोष्ट सांगेन. तर इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.